शिवाजीनगर आणि नवनाथ नगर येथील झोपडपट्टीतील शेकापचे अनेक सक्रिय कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. प्रभाग 17 आणि 20 मधील कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने या भागात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. राहुल वाहुळकर आणि संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की भाजप सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना गोरगरिबांसाठी आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली येथील झोपडपट्टीतील रहिवाशांच्या विकासासाठी योगदान देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या सगळ्या लहान सहान गोष्टी ज्या आहेत, पेन्शन योजना आहे, अमुक आहे, तमुक आहे, या गोरगरिबांकरता केलेल्या आहेत. डिलिव्हरीची साधन डिलिव्हरी मुलगी जर झाली तर त्यापेक्षा डिलिव्हरीच्या दराजा आणखीन 6 महिन्यापर्यंत जनधन अशा सगळ्या योजना गोरगरिबांकरता आहेत. सामान्य माणसाला पुढं ठेवून मोदी आणि फडणवीस काम करतायत. आपले प्रशांत ठाकूर रात्रंदिवस काम करतायत. प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष झाले, त्यांनी झोपडपट्टीचा सर्वे केला, किती झोपडपट्टी आहेत, किती प्रत्येक झोपड्यात कोण राहत आहे, त्यांना लाईटची सोय, पाण्याची सोय, रस्त्याची सोय, अजून आता त्याच्यानंतर काही असतील ते नगराध्यक्ष होते 2006 साली, त्यांना 10-12 वर्ष झाली. पण मधल्या काळात त्याच वेळा नवीन कुठे झोपडे असतील ते राहिले असतील, पण परत त्यांची मुदत वाढवून आता जे 2015 पर्यंत झोपड्या झाल्या त्या सगळ्या रेजुरल व्हायला पाहिजे. 2015 जे कोणाची झोपडी 2500 ते 700 असेल त्याचं सर्वे करून झाला नसेल, पण त्या सर्वे होणार आणि त्याच्यानंतर व्हायला पाहिजे आहे. तिथं मीटर द्यायचं सर्वे करायचं काम प्रशासनाकडून केलं होतं. आतासुद्धा काही लोक ठिकाणी अजून रस्ते नाही, आपण आपल्या खर्चातून करतो, संडास बांधतो आहे, रामशेठापूर्वातून आपण पुन्हा रस्ते करतो आहे, काही ठिकाणी स्लॅब टाकतो आहे, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. यावेळी शिवाजीनगर झोपडपट्टीतील रोहित शिंदे, मुकेश प्रजापती, सुरेश प्रजापती, व्यंकटेश मंजुळे, संदीप जयस्वाल, सुरजित टाक, विकास पवार, अनिल पवार, गोविंद प्रजापती, राहुल धोत्रे, मंगेश शिंदे, गोविंद प्रजापती, अविनाश डोकडे, आशिष प्रजापती, राजेश डोकडे, गणेश धोत्रे, विष्णू मंजुळे, परशुराम डोकडे, अमोल डोकडे, माले मौर्य आणि नवनाथ नगर येथील सचिन पगारे, तौशिफ मोहम्मद शेख आणि मदार नबी शेख यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा प्रवक्ते वाईटी देशमुख यांनी विरोधकांचा यावेळी खरपूस समाचार घेतला. भाजप पारदर्शक कारभार आणि परिपूर्ण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचे ते म्हणाले. तुम्ही मागे बघितले, शेकापट्टीची सत्ता होती, काय होते का हो, काँक्रीटचे रोड, आंबेडकर भवन झाला होता का हो, नाट्यगृह झालं होतं का, हे प्रशांत दादांनी सगळं केलं. कसं केलं? सत्तेच्या माध्यमातून केलं. स्वतः हे सगळं करत असताना त्यांनी कधी सगळ्या गोष्टीची पारदर्शकता राखली, कुठे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर नाही. ह्यांनी जर कुठलं रोडचं काम केलं ना तर अर्धा रोड यांच्या घशात गेलेला असतो. इतके नालायकपणा केलेला असतं, इतके भ्रष्टाचार त्यांनी केलेला होता. संपूर्ण कामोड्याची ग्रामपंचायत, खारघरची ग्रामपंचायत, सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा भ्रष्टाचार आहे. आता ह्या भ्रष्टाचाराकरता ते इथं महानगरपालिकेमध्ये उभे राहायला मागतात.